नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रात तुमचं सगळ्यांक मानसीचं मायमोगाचं योगार. सुरवीक पळूया आजच्या मुख्य खबरो. आठवे शिखर परिषदेक गोयांक सुरुवात. पहिल्या दिसा भारत आणि रशिया मधील 16 कबलातीचेर सय. एक आदलो इश्ट दोन नव्या परस बरो असे रशियाक उद्देशून प्रधानमंत्री मोदीचे म्हणणे. चर्चिल आलेमांव 17 ऑक्टोबराक राष्ट्रवादी काँग्रेसीत प्रवेश करतलो असे जुझे फिलीप हांनी जाहीर केले. कितें ते आपूण 17 ऑक्टोबराक सांगतलो असे चर्चिलान सांगले. ब्रिक्साक लागून गोंयांक आंतरराष्ट्रीय नामने मेळ्ळ्या म्हणपाच्या मुख्यमंत्र्याच्या म्हणण्याचो गोवा फॉरवर्डान निषेध केला. पार्सेकार हांणी गोंयचो इतिहास तपासचो असे फादर एरोमीतर रिवेलो हांचे म्हणणे. आता पळोवया खबरो विस्तारान. आठवी ब्रिक्स शिखर परिषद गोंयांत दबाज्यान सुरू जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ह्या परिषदेचे यजमान आसात. आजच्या पहिल्या दिसांक प्रधानमंत्री मोदी आणि रशिय अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांच्या हाजेरेंत भारत आणि रशिया मदीं 16 कबलातीचेर सयो जाल्यो. एका रशिय ओपर वापरून एक आदलो इश्ट दोन नव्या इश्टा परस बरो असे प्रधानमंत्री मोदी हांणी रशियाक उल्लेखून म्हळे. ह्या वेळार स्मार्ट सिटी, एकवटीत येरादारी व्यवस्था आणि बौद्धिक देणी व्यवस्था हाचेरूय निवेदना जाहीर झाली. कबलाती भितर संरक्षण, अणुउर्जा, अर्थिक व्यवहार, जहाज बांधणी, रेल्वे, वायू उर्जा हांचो आसपाव आसा. शिमे पलतडचो आतंकवादाच्या विषयाचेर पाकिस्तानाक वेगळो काढूंकय रशिया भारताक तेको दितली. भारतान कामो 226 हेलिकॉप्टर संरक्षण सहकार्य, S-400 हवाई संरक्षण सिस्टम आणि फ्रिगेट बांधणी, रेल्वेचो वेग वाढोवप, IT अशा विषयांचो आसपाव आसा. तसेच रशियातल्यान गॅस पाईपलाईन घालप, विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग स्थापप, भारताच्या ऊर्जा गरजा खातीर अण्वीक सहकार्य हे प्रस्ताव आसात. दोनूय फुडाऱ्यांनी तामिळनाडूतल्यान कुडनकलम अण्वीक प्लांटाच्या 3 आणि 4 युनिटाच्या बुनयादी फातर बसोवपाचो सुवाळो लाईव्ह टेलिकास्ट वरवीं पळयलो. बिझनेस अँड इंडस्ट्री बिटवीन अवर 2 कंट्रीज इज कनेक्टेड मोर डीपली टुडे. ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ties are on the upswing, and with President Putin's backing we hope to fast track India's association with Eurasian Economic Union Free Trade Agreement. The Green Corridor and the International North-South Transport Corridor will serve to strengthen trade facilitation, logistical links and ensure better connectivity between our 2 countries. Our efforts for early setting up of the investment fund of $1 billion between National Investment and Infrastructure Fund NIIF and Russia Direct Investment Fund RDIF will help advance our infrastructure partnership. With an eye on the future, we also agreed to set up a Science and Technology Commission. Through this, our societies will reap the benefits of joint development, transfer and sharing of cutting-edge technologies in different fields. हे आधी वेगवेगळे राष्ट्र फुडारी गोयांत पावले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा राती गोयांत पावले. रशिय राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे विमान धुक्याक लागून दाबोळी देऊक मेळना. उपरांत ते मुंबय रावून शेनवारा सकाळी 10:30 गोंयांत पावले. चीनी अध्यक्ष शी जिनपिंग, ब्राझीलचे नवे अध्यक्ष मायकल तेमेर आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा हे शिखर परिषदेन वांटो घेऊक गोंयांत पावले. बिमस्टेक म्हळ्यार द बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन हे आंतरराष्ट्रीय संघटनेतल्या देशांचे राष्ट्र फुडारी ब्रिक्स बिमस्टेक शिखर परिषदे खातीर गोंयांत पावले. बिमस्टेकान बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ ह्या राष्ट्रांचो आसपाव आसा. ब्युरो रिपोर्ट प्राईम. आंतरराष्ट्रीय पावण्यावेली आठवी ब्रिक्स शिखर परिषद शेनवारच्यान सुरू झाली. व्हड उद्देजक तशेंच व्हड व्यापारी ब्रिक्स तशेंच बिमस्टेक देशांत गुंतवणूक करपाचे तयारीक लागल्यात.
3D मुद्रण तंत्रज्ञान फिल्म सिटी हातून चीना वतीन दिल्ल्या गुंतवणूक प्रस्तावाक येवकार दिवन गोंय राज्य उद्देग संघटनेचे उपाध्यक्ष राजकुमार कामत हांणी गोंयाक हाका लागून फायदो जातलो अशें म्हळें. तशेंच गुंतवणुकीच्या मार्गदर्शक तत्वांची गरज आसा हाचेरूय तांणी भर दिलो. ब्रिक्स देशांनी आकांतवादा सारखे प्रश्न सोडोवपा खातीर उपाय काडपाक जाय अशें गोंय जागतीक व्यापार केंद्राचे सल्लागार मांगेरीश पैरायकर हांणी सांगले. ब्रिक्स शिखर परिशदे खातीर फक्त पर्यटनाकूच न्हय जाल्यार वेवसायाकूय हाचो फायदो जातलो. रशिया वतीन फक्त पेट्रोलियमूच न्हय जाल्यार हेर वेवसायांतूय भर पडटली अशें रायकर हांणी सांगलें. तशेंच प्रधानमंत्री मोदी हांणी आकांतवादाचो मुद्दो ब्रिक्स परिशदे वेळार काडचो अशें रायकर हांणी मागलें. आकांतवाद्यां खातीर हेर देशांनी वेपार करप कठीण जाता हाका लागून वायट गजालीचेर मात करपा खातीर उपाय काडपाची गरज आसा अशें रायकर हांणी ह्या वेळार सांगलें. Saying that the national pride, the national prestige is first, and they have taken a view that they would not associate with any state or country which is promoting or patronizing terrorism. And in the similar factors, any country which sides with these terrorist activities would not be welcome with the business fraternity as well. चीन गोंयांत गुंतवणूक करपाक इत्सिता हाका लागून गोंयाकूच न्हय जाल्यार भारताकूय हाचो लाव जातलो. 3D मुद्रण तंत्रज्ञानाक लागून गोंय हें मुद्रणा खातीरचें केंद्र जावं येता. तशेंच गोंयकारांकय रोजगार मेळटलो. चीनी अधिकारी गोंयांत आयिल्ल्यान भारता वांगडा गोंयांतूय गुंतवणूक तशेंच वेवसायांत वाड जातली. चीन IT खातीर नामना पावला जाल्यार भारत सॉफ्टवॅरांत जाल्ले उदरगती खातीर चर्चेंत आसा. दोनूय देशांची हात मेळोवणी जाली जाल्यार आशिया हो IT क्षेत्रांत भोव उदरगत करतलो अशें गोंय चेंबर ऑफ कॉमर्साचे उपाध्यक्ष संदीप भंडारे हांणी सांगलें. वी आर ऑल्सो हॅविंग अ ट्रेड डेलिगेशन विजीट हियर ऑफ द चायनीज एन्ड ड्युरींग दीस पर्टिक्युलर विजीट इंडिया एज अ कंट्री एन्ड गोवा ऑल्सो वूड एक्सप्लोर एज टू वॉट कायंड ऑफ अ बिजनेस वेंचर्स कूड कम अप बिट्वीन चायना एन्ड इंडिया. देर इज एन इमेन्स स्कोप टू सेट अप लॉट ऑफ बिजनेस हियर. China is emerging as one of the topmost countries in the hardware of the IT structure, whereas India is good in terms of the software. हेर देशा वांगडा गुंतवणूक करचे आदी गुंतवणुकी विशींची मार्गदर्शक तत्वां थारावंक जाय. तशेंच चीनान त्या मार्गदर्शक तत्वांक अनुसरून गुंतवणूक करपाक जाय अशें राजकुमार कामत हांणी सांगलें. भारत पाकिस्ताना आड लडटा आसतना चीन पाकिस्तानाक तेंको दिता. तशेंच चीनी वस्तूचेर भारतांत बंदी घाल्या. चीन जागतीक वेपार संस्थेचो एक वांगडी आशिल्ल्यान भारत चीनी वस्तूचेर बंदी घालपाक शकना. चीनी वस्तू घेवप वा ना हे लोकांनी थारावपाक जाय अशें कामत हांणी सांगलें. इन माय ओपिनियन वी कूड बाय गुड्स फ्रॉम चायना वीच कॅन बी कन्वर्टेड फर्दर ओके इन टू अ फायनल प्रोडक्ट वीच वी कॅन एक्सपोर्ट आउटसाइड ओके सो वी कॅन बी सिलेक्टीव इफ इट इज फिनिश गुड्स वी बाय फ्रॉम इंडिया. If it is the raw material or semi-finished goods which can then be converted here in India and exported, okay, there is nothing wrong buying from China. Prima Khatir, video patrakar Sunny Narvekar, Panji. गोवा फॉवर्डाचे अध्यक्ष प्रभाकर तिंगले आणि हेर काय सामाजिक वावुरप्यांनी ब्रिक्साक लागून गोंय आंतरराष्ट्रीय नकाशाचेर येतले हे मुखेलमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी केल्ल्या निवेदनाचो निषेध केला. गोंय हे आदीच संवसारांत नामना पावला ताकाच लागून ब्रिक्स परिशद गोंयांत आयोजीत केल्या हाच्या उरफाट्या कारणाक लागून न्हय अशें गोवा फॉवर्ड पार्टीन म्हळां. उरफाटे सरकारान गोंयाक घोळे वखदां कॅसिनो आणि जुगाराचो अड्डो केल्ल्यान ताका वायट नांव मेळ्ळां. पार्सेकर हांणी गोंयचो इतिहास तपासचो अशें सामाजीक वावुरपी फादर एर्मेटो रिबेलो आनी डॉमनीक नोरोना हांणी म्हळें. मुख्यमंत्र्यांनी गोंय हे ब्रिक्सा खातीर आंतरराष्ट्रीय पांवड्यार नामना मेळयतले ही गजाल निर्शेवणीची आसा. गोंय हे ताच्या सोबीताये खातीर तशेंच सामाजीक सुसंवादा खातीर परिचीत आसा. भाजपा सरकाराक लागून गोंयची प्रतिमा इबाडल्या अशें प्रभाकर तिंबले हांणी सांगले. सो इफ गोवा हेज टू कंटिन्यू टू रिमेन एज अ ब्रँड for international attraction and for the international tourists and for such kind of international summits, then we have to retain what Goa is. And rather than saying that it's the BRICS which develops image of Goa, because the image of Goa is what it is, it is inviting international summits to Goa. Actually the position is reverse, not what the CM says.
गोंय हे ब्रिक्सा खातीर फामाद जातले अशें म्हणटा आसतना मुख्यमंत्री पार्सेकार हांणी फाटलो इतिहास तपासपाची गरज आसा. ते मुद्दाम हाचे श्रेय घेतात आसूं येता. ब्रिक्स हे आर्थिक विकासा खातीर आसा. ताचे राजकारण करिनासतना फकत विकासा खातीर ताचो पुराय उपेग करपाक जाय अशें वावुरपी डॉमिनिक नॉरन हांणी सांगले. 1980 वर्सा चोगमाची परिशद जाल्ली तेन्ना गोंयान नामना मेळिल्ली. हे मुख्यमंत्र्याक खबर ना काय कितें अशें गोवन्स फॉर दाबोळी ओल्लीचे निमंत्रक फादर एरेमितो रिबेलो हांणी सांगले. की पर्सेकार सांगता गोंया फामाद फामाद करपा लागून हे ब्रिक्स समीट हांगा हाडला म्हणून. ब्रिक्स समीट हे कामा लागून गोंया आज वर्ल्ड ट्युरिजम मॅपार पडलें. खुणी तुका खबर की पर्सेकारान हिस्ट्री चॅक केल ना दिस म्हाका. आमगे गोंया फामाद जायते कारणां लागून आहा. आमगे परंपरा, आमगे हॅरिटेज, आमगे हॉस्पिटेलिटी नेचर, हे जायते कामाक आमगे गोंया फामाद आहा. If I remember well the dates, in 1980s, Chogam Sabar country cho anga oslo summit zalo. Ani tya kaalar amche raste ani amche gaye taktik kelle Chogamak. Tedna dusro sarkar raj chalaytalo. Maka dista Parsekarak history bari khabar na. Ani gaye आमचे पार्सेकारान ब्रिज करून आमच्या ट्युरिजम मॅपार घालची गरज ना. प्रायमा खातीर व्हिडिओ पत्रकार आदित्य बिद्रे मडगाव. मडगांव पुलिसांनी शेनवाराक 43 तिबेटींक ताब्यात घेतले. ते गोंयात चलतल्या ब्रिक्स परिषदेच्या निमतान आयिल्ल्या चीनी अध्यक्षांक उद्देशून चीनान तिबेट बळकायल्ल्या आड निशेध करताले. शुक्राराक पुलिसांनी 45 तिबेटींक ताब्यात घेतले. तातले 20 न्यायालयीन कोठडेंत आसात जाल्यार 25 जाणांक बॉण्ड घेवन सोडले अशें मडगांव पुलीस निरीक्षक चेतन पाटील हांणी प्रायम टीव्हीक सांगले. द ब्रिक्स समिट इज गोईंग ऑन इन गोवा, साऊथ गोवा. सो वी हॅव बीन रिसिव्हिंग लॉट ऑफ इनपुट्स अबाउट तिबेटियन्स अँड दे आर लाईकली टू डिस्टर्ब द इव्हेंट ऑर डिस्टर्ब द sabotage the function. So in this connection we have already detained, till yesterday we detained 45 persons, out of which 20 are in judicial custody and the rest of them are released on bond. Today we have detained 43 persons, those who some of them gathered near the circle protesting against government. प्रायमा खातीर व्हिडिओ पत्रकार आदित्य बिद्रे मडगाव. तिबेटांत लोकांचेर अत्याचार जातात ते बंद जावचे अशी मागणी करून तिबेटी संघटनेच्या वावुरप्यांनी शेनवारा वास्को रेल्वे स्टेशना लागसर आशिल्ल्या सुब्राय जोशी चौका कडेन आंदोलन केलें. तिबेटी जनतेचेर अत्याचार जातात तशेंच बिजिंगच्या लोकांनी बेकायदेशीरपणान आपलो हक्क तिबेटाचेर गाजयला हें थांबोवपा खातीर तशेंच चीनाच्या राष्ट्राध्यक्षांचे नदरेन हाडपा खातीर हें आंदोलन आशिल्लें. मजगतीं पंचन लामा जाका 6 वर्सांचो आसतना नदरबंद करून दवरिल्लो ताका 26 वर्सां उपरांत आतां तरी मुक्त करचो अशी हे संघटनेची मागणी आसा. तिबेटी युवा काँग्रेसीन चीन राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग हांचे ब्रिक्स शिखर परिषदे निमतान गोंय भेटी वेळार आंदोलन करपाचे जाहीर केल्ले. चीनाचे राष्ट्राध्यक्ष 15-17 ऑक्टोबर मेरेन गोंयांत आसतले. चाहते कि हमारा जो पंजिन लामा है जो तिब्बत में 6 साल से, जब वो 6 साल का हुआ तभी उन्होंने नज़र बंद करके रखा. अभी उनका लगभग 26 उम्र हो गया उसका, तो अभी तक उन्होंने नज़र बंद करके रखा है. तो हम चाहते हैं कि उन्हें आज़ाद करिए. हर इंसान को जीने का एक अधिकार होता है, तो हमें वो चाहते हैं कि उनको हमारा लामा जी को उसे आज़ाद करें. और दूसरी बात यह है कि और जो अभी तिब्बत का जो अभी मसला है, जो फ्रीडम का जो मसला है, तो अगर पूरा फ्रीडम ना हो सके तो एक मिडिल पार्ट एक होता है, तो वो फ्रीडम हमें वो मतलब वो करें. यूएनओ या जो भी हमारा देश में है वो सब उसको ज़रा सपोर्ट करें. हमें यूएनओ भी तिब्बत के बारे में सुनो, बोलो तिब्बत है ना आज़ाद नहीं मांग रहा है. मिडिल पार्ट के बारे में बात करके तिब्बत को इंसान का हक चाहिए, अपना देश में अपना हक चाहिए. प्राइमा खातीर व्हिडिओ पत्रकार किरण बोरकार वास्को. आदले भौशीक बांदकाम मंत्री चर्चिल आलेमांव हांणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत येवपाचें मान्य केलां.
17 ऑक्टोबराक बाणावली तांचे कार्यालय उक्ते केले उपरांत ते राष्ट्रवादीन भितर सरतले अशे राष्ट्रवादीचे गोंय अध्यक्ष जुजे फिलीप डिसोजा हांणी शेनवाराक सांगले. भाजपाक घरा धाडून समविचारी पक्षांची युती गरजेची अशे डिसोजा हांणी सांगले. नाविलीन जॉर्ज बरेटो हे राष्ट्रवादीचे उमेदवार आसतले जाल्यार बाणावलेन चर्चिलान मान्यताय दाखयल्या. सेक्युलर मतां राखूंक युतीची गरज आसा आनी भाजपा विरोधी मतां वांटून वचूंक जायनात अशें जुजे फिलीप हांणी सांगले. चर्चिलान आपले एक विलिंगनेस दाखयला की नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी चर्चिल जॉयन जावपाक सोदता आनी तो 17 तारखेर तो आपले नाबेली हांगा बाणावली आपले ऑफीस ओपन करता आनी त्या दिसाक तो डिक्लेर करतलो आनी प्रेस कॉन्फरन्स तो घेतलो. सारखे उरपा जाय जी एंटी बी जे पी वोट्स एन्ड सेक्युलर वोट्स डिवायड जावपाक जायना. बी जे पीक आमी हारयतले जाल्यार गठबंधनाची सारखी गरज. एलायन्स म्हणटा ते सारखे इम्पॉर्टंट आनी हे तर एलायन्स जाले हे आमचे गठबंधन आमचे तर जाले जाल्यार फॉरेन्स आमी एकठांय रावून बी जे पी घरा धाडपाक शकता. चर्चिल आलेमांव हांणी प्रायमा कडेन उलयताना आपूण बाणावलेच्यान वेंचणूक लढयतलो अशें सांगतनाच अजून खंयच्या पक्षाच्या वतीन वेंचणूक लढयतलो ते थारावंक ना अशें सांगिल्ले. पूण ते एनसीपीत येतले म्हणपाचे आतां कळटा. हांव मुगेलो स्टेटमेंट सारको हांव कित करतो सुत्राय राव ऑफिस पणजे आयज पळय दाखयला विलिंग दाखयला पूण आजून जाला न्ही सायब. हा ना पूण तुमी अशी वचपाचें हें जालां म्हाका मेळ्ळें ते विलिंग दाखयला. हा मागीर म्हाका प्रेजिडेंट दिता ते म्हळ्यार म्हाका प्रेजिडेंट दिनाक म्हळ्यार उज्जवल दिसता वयता हांव प्रेजिडेंट कितें आसा. प्रायमा खातीर व्हिडिओ पत्रकार किरण बोरकार वास्को. आता घेऊया एक व्यावसायिक विषय. Rodrick's Tires and Car Spa. We also deal with tires, latest lift model wheel alignments, Fox 3D digital camera imaging, wheel balancing, nitrogen gas, automatic tire changing, car polishing, interior cleaning, etc. Our address is shop number 678, Sitara Classic behind Sitara Bajaj or ESI Hospital Road, Kolmo Road, Navilim, Goa. Contact 9823939456. 913-000-8707. Choice Modern Furnishing. Make your home as unique as you. We have wide range of ready-made curtains, curtain materials, upholstery material, bed sheets, blankets, mattresses, carpet, wall-to-wall carpets, center carpet, Nelton, blinds, music pillows, and many more. First time in Goa, furniture is made of aluminium that requires no maintenance, no termite problem, no dampness. Furniture is light and weight, easy to install. Choice Modern Furnishings. Our address, shop number 5, Sujoy Apartments, next to Hotel Sunrise, opposite Sushila Building, 18 June Road, Panjim. Contact 0832-2231-813. Thank you.
ऐकविसा उपरांत परत एक फावट तुमकां येवकार पळोवया फुडल्यो खबरो. समृद्ध जीवन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ह्या संस्थेन गुंतवणूकदारांची फटवणूक करून लेगीत गोंय सरकारान तांचे आड कारवाय करूंक नाशिल्ल्यान शेनवाराक म्हापशे हांगा धरणे धरले. भाजपा सरकारान लोकांची फटवणूक करतल्यांचेर कांयच कारवाय करिनासतना मेकळे सोडिल्ले खातीर बिगर सरकारी संस्थांनी सरकाराक धारेर धरले. तशेंच समृद्ध जीवन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी कडेन संबंधीत लायसन्स नाशिल्ल्याचें उक्ताडार आयला. अशे तरेच्यो केसी जावच्यो न्हय हे खातीर भौस्तरीय नियामक अधिकाऱ्यांची नेमणूक करपाची गरज आसा अशें कांय जाणांचें म्हणणें आसा. 2,40,000 रुपयां परस चड रक्कम समृद्ध जीवन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीन भरिल्ली. हातूंतले 1,10,000 रुपया परत दिले जाल्यार उरिल्ले 1,33,000 दिले नात. तशेंच कांय बायलांनी हातूंत पयशे भरिल्ले तांचेय पयशे परते मेळ्ळे नात. हाच्या आड आवाज काडलो जाल्यार फाट्याच्या वेवस्थापकांनी पुलिशांत व्हरपाची धमकी दिली अशें एका गुंतवणूकदारान सांगले. 2,40,000 फक्त म्हाका 1,10,000 दिल्या तेणी, 1,33,000 आनी दुसऱ्याचे आहा एकमेची 75,000, एकट्याचे दुसऱ्याचे 20,000 आनी एकट्याचे 10,000 अशे बारीक बारीक आनी पळय आहा ते आयज जेव्हा फाल्यां हांव कितले फावटी युनियन केली. आतां पयशेच ना पूण खंयचें न्यू कलेक्शन लाय तूं, तुका मागीर दुसरें येता. हांवें सांगलें न्यू कलेक्शन लाय ना, हांवें 2012 भरपाचें बंद केलें. म्हाजें भरलेलें आहा तें तूं म्हाज्या दुसऱ्याक दिवं ना तर तेच्या कारण म्हाका जें अशें सांगलें डीएमाक. डीएम सांगता म्हाका कितें पुलिशेन कळयतलो, चल बरो कशी हांगा पुलिशेन व्हरतलो तुका अशें म्हणून सांगता तो म्हाका. खुबशा गांवकारांनी समृद्ध जीवन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटींत पयशे भरिल्ले. बिगर सरकारी संस्थेच्या वावुरप्यांक घेवन कांय गुंतवणूकदारांनी म्हापशेच्या हे कॉऑपरेटिव्ह सोसायटींत वचून चवकशी करपाचें थारायलें, पूण ताका कुलूप आशिल्ल्याचें उक्ताडार आयलें. सरकारान हातूंत लक्ष घालून खर कारवाय करपाची गरज आसा अशें एका गुंतवणूकदारान सांगलें. आमच्या गांवचे खुबशे लोक पयशे भरतात, तेंच्यांनी सुरवात पयशे कमी कमी भरपाक सुरवात केली, मागीर चड चड भरपाक लागले. अशे तरेन आमच्या गांवांत जवळ जवळ 5-6 लाखा वयर रुपया बायलांनी भरले आनी सगळीं बायलांच आसा. आनी ह्या जो आमी प्रत्यय पळोवपाक लागून आज आमी म्हापशा येयले आनी आमी बाकीचे जे एनजीओ आहा तेंच्या बरोबर हांगा संपर्क साधून तेंकां ह्या बद्दल चवकशी करपाची आमी प्रयत्न केलो जाल्यार हांगा यो जाल्यार तेंच्या ऑफिसाक लॉक मारलेले आसा आनी कोणूच ना. म्हणटकूच अशे तरेन जेन्ना भानगडी जातात तेन्ना गव्हर्मेंटान कसर तरेचेर दखल घेवंक जाय आनी ताबडतोब हेची इन्क्वायरी करूंक जाय आनी आमकां कितें आसा तो न्याय मेळोवंक जाय. मनीस हक्क संरक्षकांनी 2 महिन्या आदीं मुख्यमंत्र्यांक तशेंच पुलिसांक मार्गदर्शन करून प्रतिबंधात्मक उपाय काडपा विशीं सांगिल्लें. हाका लागून कायदो आनी सुवेवस्थेंत सुदारणां जावं येताली, पूण आयज मेरेन सरकारान हे विशीं कांयच पावलां उखलूंक नात अशें मनीस हक्क संरक्षकाचे अध्यक्ष एडविन फर्नांडीस हांणी सांगलें. मिस्टर महेश मोतीवार वॉज अरेस्टेड बाय द मुरूम पुलीस इन उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र इन डिसेंबर लास्ट इयर. इन गोवा देर वॉज ऑल्सो पब्लिक नोटीस इश्यूड बाय द रजिस्ट्रर ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज मिस्टर नारायण सावंत informing the public not to have any further financial transactions and dealings with this Samruddha Jeevan Society. But till date, this Samruddha Jeevan Multi-State Multi-Purpose Cooperative Society, which is not registered with the Register of Cooperative Societies, which is not having any licenses, is still operating in Goa and our government is sleeping. Prime Akhatir, video patrakar Shyam Sundar Phatte, Mapshen. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स हांणी उद्देजकांक उत्तेजन दिवपा खातीर केंद्राचें उक्तावण फातोड्डेच्या डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयांत जालें. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स हांणी डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मजतीन शुक्राराक हें केंद्र सुरू केलें. तशेंच हेर महाविद्यालयां खातीरय हें केंद्र उक्तें आसतलें. हाका लागून उद्योग क्षेत्रा विशींचें प्रशिक्षण मेळोवपा खातीर मजत जातली अशे तरेचे पयले केंद्र आंध्र प्रदेशान सुरू जाल्ले अशी माहिती निरंकार सक्सेना हांणी दिली. द फर्स्ट इंडस्ट्री बेस्ड इन्क्युबेटर बिकॉज अनलेस यू मॉनिटाइज द पाथवे फॉर नॉलेज विद द इंडस्ट्री कनेक्ट हाउ कैन यू वर्क इन द फोर वर्ल्ड. इन अवर कंट्री वी हैव द इन्क्युबेशन सेंटर्स इन आईआईटीज आईएम्स एनआईटीज रीजनल कॉलेजेस एम्स मेडिकल कॉलेजेस. But that part is missing. Not restrict this incubation center only to our engineering college students, but it will also be for the common man on the streets. If anyone comes to us with an idea and he or she requires the space and the time to develop and to give that idea a shape,
he or she is welcome into the incubation center of the Moscow here at Nagoya. प्राइमा खातीर व्हिडिओ पत्रकार आदित्य बिद्रे मडगाव. सरकाराच्या सागरमाला योजनेचो फायदो नुस्तेकार समाजाक जावचो ना, पूण अदानी सारखिल्या उद्योजकांक वा रिलायन्स सारख्या कंपन्यांक जातलो असो आरोप राष्ट्रीय नुस्ते कामगार मंचाचे सचिव नरेंद्र पाटील हांणी केलो. सगळे नुस्तेकार समाजा वतीन न्हयांच्या राष्ट्रीयकरणाक विरोध करपा खातीर 21 नोव्हेंबर संवसारीक नुस्तेमारी दिसा आंदोलन करतले अशें पाटील हांणी सांगले. दर्यादेगेक मेगा पोर्ट बांदले जाल्यार हातूंतल्यान उदका मार्गावयल्यान वस्तूंचें हाडप व्हरप जातलें, न्हंयो उपशिल्ल्यान नुस्तें नश्ट जातलें, तशेंच जैव विविधतायेक धोको उप्रासतलो अशी भिरांत राष्ट्रीय नुस्तें कामगार मंचान उक्तायली. नुस्तेकाराच्या दिसपट्ट्या गिरेस्ताचेरूय हावळ येतली अशें मंचाचें म्हणणें आसा. ते जे मोठे मेगा पोर्टवाले आहेत, जलापूर मंडळ आहे, रिलायन्सवाला आहे, यांनी सगळ्यांनी वाटून घेतल्या. कुठल्या राज्यामध्ये रिलायन्सने काम करायचं, कोणी आपल्या याने तुमचं अदानीने काम कुठे करायचं, आणि त्यांचे ते पोट येऊन आमच्या किनारपट्टीवरलं आमच्या सगळ्या मच्छीमारांचं रोजीरोटी त्यांचं जीवनमान संपूर्ण नष्ट होण्याचं अशी एक अपेक्षा या सरकारची आहे. आम्ही त्याला आमच्या देशातील सर्व मच्छीमारांच्या मोठ्या प्रमाणात एक आणि त्याकरता भीषण आंदोलन आम्ही याच ठिकाणी आम्ही आता 21 नोव्हेंबर जागतिक मच्छीमार दिन साजरा करतो. ते साजरा करता आम्ही आनंदानं साजरा करण्याकरता हे करत असताना सरकारला याला विरोध करू आणि सरकारला ही फार मोठी किंमत मोजावी लागेल. आठवे ब्रिक्स शिखर परिषदे खातीर विंगड विंगड देशाचे राष्ट्राध्यक्ष गोंयांत आयल्यात. चार देशातल्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान आशिल्ल्या नरेंद्र मोदी हांकां न्हयांचे राष्ट्रीयकरण करपा पासून आडावंक जाय, नाजाल्यार हाचो गोंयकारांक तशेंच नुस्तेकार समाजाक फटको बसतलो. अशे परिस्थितीन आंदोलन करपा खेरीज कांयच उपाय ना अशें गोंयच्या रापणकारांचो एकवट संघटनेचे महासचीव ऑलिन्शियो सिमोईस हांणी सांगले. आयज विकूंक शकता सरकार. हांव गोवर्मेंटाक इतलें सांगता की ही दोऱ्यो तूं विकनाका, आनी विकत काडलें जाल्यार आमी फिशरमॅन, गोंयचे फिशरमॅन आनी नॅशनल फिशरमॅन, आख्खो इंडियेचो फिशरमॅन चोडवड करतलो. आनी ही नॅशनलायजेशन ऑफ रिवर आमचो स्ट्रोंग विरोध. आमी जाय जाल्यार आमी धरना, एज्युटेशन सगळें करतले. प्रायमा खातीर व्हिडिओ पत्रकार किरण बोरकार, वास्को. गोंयकारपणाचोच उदो उदो करपी फातोड्डेचे आमदार आनी गोवा फॉवर्डचे मार्गदर्शक विजय सरदेसाय हांच्या घरा फाटल्यानूच अस्तंतेच्या बायपासा खातीर शेतांनी मातयेची भर घालून गोंयकारपणाचो नाश जाता अशी खर टिका काँग्रेस म्हणयारे अविनाश तावारीस हांणी केली. हेर कांय सुवातींनी बांदला तसोच होय बायपास स्टिल्ट वा लोखणाच्यो मेडी वापरून बांदूं येतालो, ताका लागून शेतां आनी न्हंयो वाटावतली आशिल्ली. नागरिकांची ही मागणी न्हयकारची म्हण विजय सरदेसाय भौशीक बांदकाम मंत्री सुदीन ढवळीकर हांचेर चेपण हाडटा देखूनय तावारीस हांणी टिका केली. विजय सरदेसाय हांचे हितसंबंद आसात म्हूण तो कांयच उलयना अशें सांगून ढवळीकर हांणी तांच्या चेपणाक बळी पडचें न्हय अशी विनवणी तावारीस हांणी केली. नाजाल्यार धनवडेच्यान कोलवे मेरेन वचपी ह्या बायपासाक लागून पुराय शेत जमनीचो नाश जातलो अशें अविनाश तावारीस हांणी सांगले. But unfortunately, because of the selfishness of one MLA of Fatorda, he is the only one who is kept quiet on this, and he is the only one who has vested interest in this landfilling that is going on behind his house. Just because this MLA, this PWD minister has not heard the demand of the people that this Western Bypass should be built on stilts. Still there is a chance, please reconsider and build that bypass on stilts, so that the farmlands and the river can be saved. It's a very serious issue. The whole party that Goa Forward, they're talking about Goingar Pond and saving the coconut trees and all, whereas behind his own house, that entire the essence of Goingar Pond is agriculture and the coconut palms, the rivers, the fields, everything is being destroyed. So please, we are asking the PWD minister, don't fall prey to this MLA's selfish demands and listen to the people and build the bypass on stilts. प्राइमा खातीर व्हिडिओ पत्रकार आदित्य विद्रे मडगाव. आणि इतल्यान आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आणि सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सएप करात 9637 9992244 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्राइम.